सांगली विधानसभा काँग्रेस मतदारसंघातून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी जाहीर. काँग्रेसची तिसरी यादी आज जाहीर झाल्यानंतर यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सांगलीतील काँग्रेस उमेदवारीवरून घोळ निर्माण झाला होता. सांगली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि दिवंगत माजी मंत्री मदन पाटील यांच्या सुविद्य पत्नी जयश्रीताई पाटील यांच्यामध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू होती. दोन्ही उमेदवारांनी आपापला दावा केला होता. जर उमेदवारी नाही मिळाली तर दोन्ही उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आज काँग्रेसची तिसरी यादी जाहीर होताच यामध्ये पृथ्वीराज पाटील यांनी उमेदवारीची बाजी मारलेली आहे आणि त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पृथ्वीराज पाटील हे 28 तारखेला आपला उमेदवारी अर्ज काँग्रेसच्या अधिकृतपणे भरणार आहेत. आता जयश्री पाटील या अपक्ष राहतील की बंडखोरी करतील, त्यांना विशाल पाटील मदत करेल का, हे येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.